राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी दुपारच्या सत्रात मोळेगाव तांडा नंबर 2 येथे अचानक हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून एकूण 1480 लिटर हातभट्टी दारूसाठी वापरण्यात येत असलेले रसायन जागीच नष्ट केले. यामध्ये एकूण 3,43,000 मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने नष्ट केला. या कारवाई दरम्यान मुळेगाव तांडा नंबर 2 येथील उपस्थित जमावाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचारी प्रियांका कुटे जखमी झाल्या. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 4 संशयितांना ताब्यात घेतले. काही वेळाने त्या संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उशिरा सोडून दिले. दरम्यान याबाबतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी प्रियांका कुटे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी जबाबावरून आरोपी अनामिका धनु राठोड, प्रधान रामा राठोड, अधिप्रधान राठोड, टोपू धनु चव्हाण, अवन प्रधान राठोड, सर्वच जण राहणार भानुदास तांडा, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली. काल दिनांक 21 जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे हातभट्टी दारूविरोधात मोहीम राबवून त्या ठिकाणी धाडी टाकल्या असता सदरच्या कारवाईत एकूण 6 गुन्हे नोंदवण्यात आलेले असून रसायन 1500 लिटर हातभट्टी दारू व 900 किलो गुळ पावडर असा एकूण 25,00,000 मुद्देमाल विभागाकडून जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दरम्यान आमच्या विभागाच्या महिला जवान यांच्यावर काल एका इसमाने बूट फेकून हल्ला करण्यात केला. त्याविरोधात आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन संबंधितांविरुद्ध पोलीस विभागाने गुन्हा नोंदवलेला आहे. दरम्यान हल्ल्यात जखमी कर्मचारी प्रियांका कुटे यांची तब्येत आता चांगली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. या प्रकरणाचा आता सोलापूर तालुका पोलिसांकडून कसून तपास करण्यात येतोय.